मित्रान आपला कुठलाही एक प्रतिनिधी आपण नक्की संपर्क साधा आयोजकांशी अर्थात चेतनजी शिंदे सर तुमची वाट पाहतात नक्की संपर्क साधा माथेरान टीम आपला कुठलाही एक प्रतिनिधी सलामीची जोडी डांगरा डिंगरा टापरा टिपरेत मैदानाच्या आतमध्ये पुणे शिकता आयटमच्या बोशाड्या खाणाऱ्या निगत आयटमची चॅटिंग लाईव्ह करणाऱ्या आणि निगुत कुसू 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 बोलणाऱ्या सर्व माझ्या लाडक्या क्रिकेट रसिकांना कारण आता सगळं चॅटिंगवालंच बहुतेक राहिलं बिना चॅटिंगचं झोपायचं झालं काय बोलायचंय सर्वांचं सहर्ष आणि सहर्ष असं स्वागत यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय गोलंदाज हर्षल लोंगले तर स्ट्राइक एंड वरती फलंदाज उमेश कर्णी कर्णूक काय बोलायचंय आडनाऊ या साहेब उमेशा का माझे दिन ठिकाणी करून ठेवली कर्णूक उमेश स्ट्राइक एंड वरती तयार पहिला बॉल पहिलाच बॉल करचडला बास कांडी टाईट दुसरा बॉल होता का पहिला शेंडी फोडली ती का बरं बरा झाला आमची किडनी फेल झाली ती ना पहिले बॉल आलं त्यामुळे लोचा झाला यस नाही मला वाटत तुझ्यालाही काय तर प्रॉब्लेम आहे चेतन बेकार तोही सांग मोकारा असतो मोबाईल व मग तो काय करतो मोबाईलमध्ये त्याचं त्याला माहीत परंतु पहिलं गेलं तर आपण पाहतोय ओहो यावेळेस बेकार हा याला दुसरा काही दर आहे सांगा बर कदा तोटका सारखा बिल का तो सुपला काय आता झोपला वाजून गेलं फार नको झाले जरा सुपला शॉट जेटून रिलीज झाला तेटून परत माय तावडीत नीट कोणी सुपलावाला भेटलाच नाही काय बोलायचा यस निश्चित परंतु मित्रांनो अगदी जर पाहिलं नक्की चांगला फटका होता चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता एक सिंगल धावाली संघाचा श्रीगणेश केला जातोय टीम जगदंब इलेव्हन खानाव क्रिकेट संघाच्या गोलंदाज पुन्हा एकदा तयार हर्षल लोगले गोलंदाजी ट्रॅकवरती तयार थँक्यू बाबा तुम्ही सांगाल नवऱ्याला नवरी नवरीला नवरा आणि नवऱ्याला नवराच लावू शकतो आपण मग आता काय सांगायचा यस टाइम झाला तो येणारा बॉल नाही काय सांगायचंय आता तुम्ही अर्थ समजून जर उलट येतोय तर त्याचा माझा काय दोष मग सरळ सरळ सांगा तू म्हणजे चोराच्या मनात चांदणं असलं तर त्याला मला काय सांगता येईल निश्चित आपण पाहतोय अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज तयार एक सिंगल धाव धापलकवरी जशीच्या तशी आपण पाहतोय तरी आणि इथे फटका चांगला आहे आणि इथे काय झील कॅरी गेलाय विकेटचं बटन पहिला खानाव टीमला बसतोय धक्का फलंदाज होतोय बाद सचिन मुंडे बॅक टू द पवेलियन
दर्शन मोडक असतील, मॉन्टी कदम, कुणाल जोशी, रोहन तांबोळी, मोहित मिनमिने, अन खऱ्या अर्थाने अनेकांचं महत्त्वाचं योगदान. षटक क्रमांक पहिल्या षटकाचं खेळ इथे होईल समाप्त. संघाचे कोरोना व्हायरस तरी जरासा कमी संकरित होतो, पण हे बॉलरला कंचा व्हायरस होता नाही, कंचा नाही, बॅटमनला येडा करून टिकला फार. काय सांगायचं आहे, नो शेंडी अवघी एक धाव धावफलकावरती कौतुक करावं लागेल गोलंदाज हर्षल लोंगलेचं. पहिल्या षटकाचा खेळ इथे झालाय समाप्त. पहिल्या षटकामध्ये एक सिंगल धाव आली आहे. पाच षटकांची ही लढत आहे आणि मला वाटतं पहिल्या डावामधली शेवटची मॅच. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी साहिल लोंगले. बरं झालं सगळं लॉंग लेग आणला, शॉर्टकट योकू नाही आणला, सगळं लॉंग लेग. काय बोलायचं आहे. यस सचिन लोंगले मैदानाच्या. कुणाल डायरे नाही, आम्हाला माहीत होता त्यांची स्टेपनी आम्हा काय, पण तुमची नाव काल तुमचा घेतला. काय बोलायचं आहे, आम्हाला कंचेबाजून तर पॉईंट गवसायला लागतो. यस निश्चित साहिल लोंगले यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक दुसरा तर स्ट्राईकला फलंदाज उमेश तयार ऑन स्ट्राईकला. नाही मला त्याला बघता हातात मोबाईल, त्याने 5:03 चॅटिंग कराय सांगा बरं. बारीक बारीक अक्षर अकवडी सटासट चॅटिंग करीतो असणार मडा बॉल जर त्याला समजेना. काय बोलायचं आहे आणि उम्या काय बोलायचं आता तुलाही, तेवढा भारी बॉल तू त्याला करीत होम भगनी भगोदरी भागस वा. नको झालाय मोठा फटका खऱ्या अर्थाने खेळावा लागेल, कारण की पहिल्या षटकामध्ये अवघी एक धाव आली या, त्यानंतर सातत्यानं दबदबा निर्माण केलाय गोलंदाजाने पुन्हा एकदा. यास अगं मालू तू किती चालू, आता परत मग अशी म्हण ऐकली बाईच्या अंगात 56 करा, पण हे बॉलरच्या अंगात फक्त 56 करात. यास गोलंदाजी जर पाहिलं तर नक्कीच यावेळेस देखील डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली षटकाला अर्थात हर्षल लोंगलेनं, आणि तो दबदबा मात्र कायम पाहायला मिळालाय षटकातला. पुढचा चेंडू साहिल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होत असताना पाहायला मिळतोय. षटकातला पुढचा चेंडू आता पाहावं लागेल कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल ते देखील पाहावं लागेल. यस पंच सांगतात लाहीन खराब हा बॉल डाव्या एसटीच्या बाजूने व्हाईट बॉल. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर व्हाईट आणि संघाचा धावफलक. तीन धावा धावफलकावरती आपण पाहतोय. निश्चित तीन धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये अवघी एक धावा आली होती, परंतु गोलंदाज हर्षलनं जी सुरुवात केली आहे, जो दबदबा निर्माण केलाय, तो दबदबा मात्र कायम पाहतोय. षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार. यस याला सांगता आंधळी शॉट. बॉल जातो 1.5 फूट वरून आणि ह्यो 2.5 फूट खालून बॅट फिरतो. तालमेल जमना फुटावं कारभाराला. एकंदरीत यावेळेस एक डॉट बॉल पाहायला मिळाला कुठेतरी खाना टीमला. आता मात्र नक्कीच आपण पाहतोय उमरुली टीम समोर या धावींसाठी इथे मेहनत घ्यावी लागली. निश्चित फटका चांगला आहे, धावाची संधी आहे. थ्रो मात्र डायरेक्ट केलाय. नाही याचा बरा आहे का खाई बाबा भोशाड्या खाई, ते फिल्डरचा काही दोष नाही, तुझाच दोष आहे, कारण बॉल तुझ्या हातात आला था. तो ज्याला लाईव्ह मध्ये माझी महेंद्र सिंग धोनी सारखी विकेट किपिंग दिसाय पाहिजे, ज्याला फुसका माल निघाला. निश्चित कौतुक करावं लागेल, परंतु दोन दाबो आल्यात दाबल का बरी. यावेळेस निश्चित चांगला चेंडू पुन्हा एकदा तयार.
यस फलंदाज उपाशी पोटी आमटी जर रिवर्स झाला आता या वेळेस पाहू लागेल. ओहो बेकार क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं परंतु कौतुक करावं लागेल आता गोलंदाजाचं. षटकातला पुढचा चेंडू खऱ्या अर्थाने बघता बघता षटक क्रमांक दोन दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. संघाची टोटल धावपळ कळली 5 धावा. संधी देऊया आमच्या डीजे ऑपरेटरला. थँक यू डिझे. निश्चित आपण पाहतोय अक्षय लोंगले षटक क्रमांक तिसरा हातांसाठी. यस पहिलाच बॉल चेंडू हवेत. नाही तुझा बरं आहे का काय सांगायचं आहे. फिल्डिंग वाल्यांची स्टेपनी मात्र आणती जाहिरात मारी ते फिल्डर कुणक बॉल कुणक चांगलं झेतली म्हणजे याची एक किडनी सुजत या का जरा मलम पट्टी ते करा. हेच निश्चित आपण पाहिलं तर यावेळेस फटका मात्र चांगला पाहायला मिळाला तो म्हणजे 4 धावींसाठी आणि संघाचा धावपलक मात्र 9 धावत धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा तयार गोलंदाज. नाही काय सांगायचं आहे. यस पंचांचे बोट आकाशी आत फलंदाज होईल बाद. साहिल्याला बरं ऐकाय आला तर कान काज का साफ करून आला आणि काज नाही का आईल टिकून आला तर का गिरीस. यस विकेटचं पतन. संधी मिळेल डीजे ऑपरेटर. जेवलं का हो काय जेवायचा टाईम आहे का हे झोपून उठायचा टाईम झाला आता फार. मग काय सांगायचं 12 वाजून गेलं ना 1:30 वाजलं. आता खऱ्या अर्थाने पाहू लागेल विकेट आली आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पाटील दाखल होत असताना पाहायला मिळतोय. प्रवीण पाटील साठी हा बॉल नो बॉल गाण्या बॉल नासका बॉल कुचका बॉल दलिंद्र बॉल पणवत्या बॉल वाटलाय बॉल दल भद्र्या बॉल. शिट्या मारू नका आता खर भूता निघतील. येडळी एकणा निघ सगळं खईस निघतील आता. यस झोंबला एकंदरीत फ्री हिट असेल. पुन्हा एकदा पाहू लागेल आता फ्री हिट असेल फलंदाजसाठी आणि त्या फ्री हिटचा फायदा घेतला जाईल का ते देखील पाहू लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक मध्ये तयार होत असताना स्ट्राईकला फलंदाज प्रवीण पाटील. इथे नक्की समोरच्या दिशेला हा फटका खेळायचा होता शक्य झाला नाहीये. हा तसा बॅटवरती बॉल जो मात्र आला नाहीये. अनिश्चित एक सिंगल धाव धावपलकावरती आली आणि सिंगलच्या साह्यानं धावपलक आपण पाहतो पुढे जात असताना पाहायला मिळतो 11 धावा. 11 धावा आहेत धावपलकावरती. धावा तर बनवाव्या लागतील परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं आता या धाबा कशा बनवल्या जातील ते देखील पाहावं लागेल कारण की समोरील टीम देखील तितकीच ताकदवर आहे.
निश्चित गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली. फलंदाजी यावेळेस फटका इथे चांगला आहे, परंतु फटका फसलाय, बॉल खाली साहिल आलाय. साहिल कडलं कुठल्या प्रकारची चुकी नाही. यो चॅटिंग मध्ये एक नंबर गडी वया का, खरं सांग तू, एक नंबर चॅटिंग मध्ये गडी वया तू. देख साहिल या, खरी आहे का खोट आहे? खरं आहे. घरी अडीच वाजेपर्यंत मोबाईल सोडित नस, फार मोबाईल गुचक्यात येऊन देऊन देऊन स्विच ऑफ होत वया तोपर्यंत तू चॅटिंग डीजे वाले ठोक. आता मंगेश कर्णूक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. येणारा चेंडू आता पाबला गेलेला खऱ्या अर्थाने. विकेट आली तर षटकातला पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बेकार बरा झाला बाबा, लगेच थ्रो केला नाही तर तुझी भोशाड्या खाताना धन होती. ह्यो तर बिचारा उपाशी पोटीचा आला. नो हालिंग नो डुलिंग, जागीत पॉंग 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 करिंग. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार होत असताना आपण पाहतो षटक क्रमांक तिसर. बेकार सुपला पण गडी हुकला. काय बोलायचंय, त्यानं जाहिरात बरोबर केली त्याला ठाव आहे. सुपलाचा इकडे शोध लावणार इकडे होता, पण काय सांगायचं, गडी हुकला तरी नशीब चष्मा लावून गेलाय तरी हुकलाय. अजून काय लावायला लागत होता तू, झालं काय बोलायचंय. षटक क्रमांक 3-3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. संघाची टोटल धावपळ करू 11 धावपळ. थँक्यू डिझे. आणि यावेळेस गोलंदाज साहिल लोंगले येत असताना पाहायला मिळतोय. साहिलचा हा बॉल खुट्ट्याचा चेंडू होता, फलंदाजाला बीट करून चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये. सगळ्यात कुपोषित काय सांगायचं, कुपोषित स्कोर सांगायला लागलो. नाही लसीकरण टायमआउट केला, नाही इंजेक्शन टायमआउट घेतली, काय सांगायचं आहे. मठ डोक्या आणि मोठपोट्या ह्याच आता पाहावं लागेल. यावेळेस इथे फटका चांगला आहे आणि यावेळेस बॉल थांबणार नाही. सीमारिशीचा बीत घेत असताना बॉल निघून चाललाय इथे बाउंड्रीच्या बाहेर चार धावांसाठी. सफारी का नाही तुझी गाड्यो फिरवायला, काय सांगायचं आहे. नाही बस तू दल नाही चांगला, तू खुर्च्यात बसलाय बस, टेकून बस चांगला निबार.
काय बोलाय नाही तो 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 फार खरफूस टिकून बस यात फक्त मुळीत ना वरता आला पाहिजे याची काळजी घे हां बस तेवढा किस्सा केला असता तर खूप मजा आली असती एक नंबर सात बाराच ओपन नाव सहित केलं असतं आपण यस एकंदरीत साहिल लोंगले आला पहिला बॉल डॉट त्यानंतर चौकार आला आणि त्यानंतर डॉट बॉल पुन्हा एकदा तयार यस यावेळेस नक्कीच विकेटचं पतन पाहायला मिळालं फलंदाज बाद झाला ची आलाय गरमागरम पिऊन जा गार कोणी तुम्हाला दिया मोक लोंगले यांचे पिताश्री हे सुद्धा उपस्थित त्यांना सुद्धा विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल जाऊया कॉम्बॉक्समध्ये थँक्यू धन्यवाद मग तुमचा थँक्यू आमचा धन्यवाद येणारा बॉल पुन्हा एकदा तयार आज करचनला उपाशी पुढी एक सिंगल आला आणि सिंगलच्या साह्यानं धावपलक मात्र पुढे जात असताना 16 धावा धावपलकावरती कुपोषित पोटी निश्चित आपण पाहतो षटक क्रमांक 4-4 षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त 16 धावा धावपलकावरती संधी देऊया म्हणून तर माझी घेतला पण माझे मशीन चालू ना टोका षटकातला खरे अर्थाने आपण पाहतोय आता नवीन कोरा करकरी टसटशीत बॉलर शोरूम पीस नाही आगा नाही आहे बरं आहे नाही पेक्षा सेकंड पण नाही तेवढा पण बरं आहे भावेशचा बॉल इथे धावपाची संधी असा काय बोलायचं यास असं बरंच झालं आता परत जखम झाली मांडीला आणि मलम लाई तो शेंडीला काय बोलायचा बरं झाला असं आउट करायला नको झालाय अरे हात लावा नीट परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार या समोरच्या दिशेला चापट्या बार आणि क्षेत्ररक्षक आलेत बॉलवरती अगदी आपण पाहू शकाल धावपलकावरती धाबा 18 धाबा आहेत धावपलकावरती सॉरी 19 धाबा धावपलकावरती आहेत ते डाई किडनी फेल झाली ती उजवी लगे रेडी झाली 19 धाबा धावपलकावरती अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे ओ बेकार काय बोलायचंय मग आता कन्याच सांगायला सुपला मग उकला मग त्याला ह्योच आजार काय बोलायचंय सुपला शॉट केला राजेजी भोईर सर देखील आज असतायत काय नाही तुमची सर मॅच लागत होती मग काय बोलायचंय मग मोकार कासर खेसला असत येणारा चेंडू
ओहो यावेळेस नक्कीच कोलवाटप्याचा चेंडू होता, मोठा फटका आता पाहावं लागेल. सासू सुनेची आणि आयटम कोणाची आता बॉल हेल्पाटायचा एकाक आणि हेल्पाटला कोणाक यास काय विकेट मिळत. दोन धाबा आल्या, 21 धाबा धापलिका पडदी. यस लाईन मार मार्केट डॉट बॉल निपट्या बॉल शिपट्या बॉल कुपट्या बॉल. यस 21 धाबा आणि सगळ्यात कुपोषित मॅच आजच्या रात्रीतील उपासमारीपासून थोडंसं लांब पण कपड्यापासून टरटरीत येणार बॉल. टुर्नामेंटची का बर बाबा आंधळी शॉट आमची फक्त कशी माहीत आहे का, वरून मोकार फाउंडेशन म्हणजे घोटे मजबूत पण आतलं खरडं तसंच. एकंदरीत पहिला डाव समाप्त झाला, धावा धापलकावरती पाहतोय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धाबा विजयासाठी 22 धाबीची आवश्यकता. ऐकूया आपण बाबूशा यांना, मी थांबतोय. यस तोपर्यंत बॅश फलंदाज या लगेच, मी तोपर्यंत एक घोट बूंद बूंद के चाय पिताऊ आणि डीजे वाले तुम धुन धुन के बजाओ. यस कोरं करकरीत शोरूम पीस पाठवा बरं बॅट्समन. लवंगी मिरची नरम आणि तुम्ही कडक असे. डीजेवाले तुम्ही शांत झाले, आईना का बहिणानं घेतल्याशिवाय जाईना आणि ठोकल्याशिवाय राहीना. विरुद्ध विजयी संघ हा नेक्स्ट मॅच असणार आहे. कारण काय माहिती आहे का, याच्या तंगड्या त्याच्या गळ्यात गुंतल्या आणि त्याच्या तंगड्या याच्या गळ्यात आल्या, त्यामुळे हा असा कारभार आहे. घाबरू नका. म्हणजे काय माहिती आहे का, तर साथ साथ एक खरी एक सख्खी बायको आणि एक बाहेरची अशी मॅटर सध्या गुंतलेला. चला हा रंगी शिंगी जोडी चला बॉल जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. चला सलामीची जोडी दाखल होत असताना आपण पाहतो ते म्हणजे शरदान रत्नदीप. बा सोन्यासारखा रत्न आहे, मजबूत मजा आहे त्याचा सोन्यापेक्षा. कारण सोन्या जरासा बुटका आहे. सोन्या म्हणजे सोना नाही हा का, सोन्या सोन्या काय बोलायचं आहे. हेच निश्चित आपण पाहतोय. लो स्कोरिंग मॅच आहे ही, आणि या लो स्कोरिंगच्या मॅचमध्ये कामगिरी कशा प्रकारची राहील ते देखील पाहावं लागेल.
षटकातला पुढचा चेंडू गोलंदाज तयार मंगेश मंगेशला आपण पाहिलं मित्रांनो निश्चित आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आला यावेळेस लो स्कोरिंग मॅच आहे विजयासाठी 22 धावांची आवश्यकता असताना 22 धावा खऱ्या अर्थाने आता कशा बनवल्या जातील ते देखील पाहावं लागेल तत्पुरती विलंब जर कमी केला तर थोडंसं बरं होईल कारण की मित्रांनो वेळ वाचवणं तितकाच महत्त्वाचं आहे सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय शरद बुंदाटे आणि रणजित शिंगाटे का नाही म्हणजे आता नावं जोडायला लागतील हेच नक्कीच रत्नदीप लोंगले तर गोलंदाजी ट्रॅकमध्ये गोलंदाज तयार यास मलिंगा ची तिसरी कॉफी दुसरी आय पी एलमध्ये आहे आणि तिसरी आली इकडं काय बोलायचं आहे यास निश्चित आपण पाहतोय एंगल जर म्हटला तर चांगला सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय परंतु निश्चित कौतुक करावं लागेल गोलंदाज लो स्कोरिंग मॅच आहे आणि या लो स्कोरिंग मॅचमध्ये कामगिरी त्या प्रकारची राहिली आहे स्ट्राईक गेंदवरती यावेळेस फलंदाज आपल्याला पुन्हा एकदा शरद पाहायला मिळतोय गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना मंगेश षटकातला दुसरा चेंडू हाताळण्यासाठी तयार यस बेकार पार खुरपून मारायला लागला हे गडी हातात सुसमोजे घातला आणि पावर काची आली या सीमापार चौक दुसरी नाही काय आठवली डीजे वाला रंगी आणि शिंगी माले भेटता पण बरं आहे ना यापेक्षा त्यांच्यामुळं आम्ही आवडून आमच्या नरड्यात काही कंठात पाणी उसकतील त्यांचा सांगता येतं का यावेळेस देखील बॉल हवेत क्षेत्ररक्षक बॉल खाली यस थोडीशी चुकी एकंदरीत दाबा आपण बघतोय ते म्हणजे 6 धावा धावपळीकावरती आहेत 6 धावा धावपळीकावरती असताना लो स्कोरिंग मॅच असल्या कारणाने आता गोलंदाज मंगेशला मात्र इथून पुढे उर्वरित 3 चेंडू चांगल्या रीतीने हाताळावे लागतील यात देखील शंका नाही यावेळेस निश्चित डॉट बॉल अगदी आपण पाहतोय डॉट बॉल पैकी करत असताना आपण पाहिलं षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार 6 धावा खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मित्रांनो लो स्कोरिंग मॅच आहे आणि मंगेशकडे दिलेली जबाबदारी मंगेशने ती जबाबदारी आत्तापर्यंत पेलत असताना आपण पाहतोय परंतु कौतुक करावं लागेल यावेळेस हो इथे फटका सजवलाय क्षेत्ररक्षक आवाक्याच्या बाहेर आणि बॉल मात्र यावेळेस निघून चाललाय आउट ऑफ द पार हाय तो आहे कडक येणारा चेंडू पुन्हा एकदा तयार ओहो बेकार यो झाडू शॉट ही वस्तूचा आहे का बरं आहे त्याचा हातात गेलाय सुसमोजे घालून गेलाय काय नाही काय घालून गेलाय एस कबीर सर आमच्या उपस्थित आहेत सर गायब झालं तर कोण हातात काय कटुडं हिंडवायला लागलं काय सांगायचं आहे निश्चित आपण पाहिलं गेलं सध्याच्या स्थितीला कामगिरी चांगली राहिली आहे परंतु कौतुक करावं लागेल 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या गेल्यात अजूनही विजयासाठी 6 धावांची आवश्यकता कारण की मला वाटतंय विजयासाठी एकंदरीत धावा बनवायच्या ते म्हणजे 22-22 धावा आणि सध्याच्या स्थितीला 16 धावा धावपळीकावरती षटक क्रमांक पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होत असताना पाहायला मिळतोय
उर्वरित अजून जर पाहिलं तर नक्की चार षटकांचा खेळ जो मात्र शिल्लक आहे. षटकातला पुढचा चिन्ह पुन्हा एकदा तयार. गोलंदाज या वेळेस वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक आदळण्यासाठी तयार होत असताना आपण पाहतोय. राहुल पाटील तयार गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. षटकातला पहिला चेंडू आणि इथे फटका बिशपला. बॉल मात्र बेगानं निघून चाललाय. एका टप्प्यात आउट ऑफ द पार हाय तो एवन क्वालिटीचा बिग बिग चमकार. हा सामना जिंकलाय ते म्हणजे टीम श्रीपती बाबा उमरोली क्रिकेट संघानं. हरलक टीम जगदंबा इलेव्हन खाना विजय संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाचं गोडसं कौतुक. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघाच्या संघनायकाने आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. नक्की साहिल लोंगले ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. यस गोलंदाज निश्चित जर साहिलनं विचार जर केला तर साहिलनं दोन षटक